अशा प्रकारे शब्दाचं महत्त्व आणि सामर्थ्य अवघ्या जगाला पटवून सांगणारे थोर तत्वचिंतक संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही, तो कोणापुढेही झुकत नाही, परंतु याच काळाच्या छाताडावर पाय देऊन अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला कसं ताटमानेनं जगायचं शिकवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, गुलाबापेक्षा कोमल, चंदना इतकंच शीतल आणि मंदिर इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र राजा शिवछत्रपती. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या तरावर तटावर मृत्यूला निंदड्या छातेने सामोरं जाणारा हुतात्मावीर, धर्मवीर, स्वातंत्र्यवीर छत्रपती शंभूराजा या मुलकातील सर्व महामानवांना मी प्रथमतः काया वाचा मने सहस्त्र प्रतिपात करतो. खरं तर जिंकायला येतं कोणीही अजिंक्यही ठरते, जिंकायला येतं कोणीही अजिंक्यही ठरते. लाख सिकंदर आक्रमणानंतर पुरूनही उरते अशी ही माती. या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे, या मातीला भक्तिरसाचा मृदुगंध आहे अशी ही माती. आणि या मातीत साकारलेलं आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या छत्रछाईखाली वाढलेलं हे सुरत गाव आणि या ठिकाणी आज आपण शिवजयंतीच्या निमित्त जमलेलो आहोत. आणि मी गणेश राऊत तुमच्या समोर विषय मांडत आहे विश्ववंदे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा की माझ्या वर्गातील सर्व मित्रमंडळी असो किंवा शाळेतील सर्व मित्रमंडळी असो, या सर्वांच्या प्रेमामुळे मला खरंतर हा स्टेज भेटला त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे, माझ्या वर्ग मित्रांचे व सर्व मित्रमंडळीचे आभार मानतो. आणि मी तुमच्यासमोर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. काय माहितीये का, एक विचार करावा लागतो. शिवचरित्राकडे जर आपण बघत असू, शिवचरित्र आपण कुठल्या पण दृष्टीने बघा त्या दृष्टिकोनातून आपल्याला शिवचरित्र काही ना काही विचार देत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक शिवचरित्राचा त्या शिवचरित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्या पद्धतीने तो त्याला त्या शिवचरित्रातून विचार मिळत असतो. त्या पद्धतीने प्रत्येकाचे विचार दृष्टी त्यानुसार शिवचरित्रात मिळून जातं असं हे चरित्र आहे. त्याबद्दल विचार करताना मला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म का झाला, तो 16व्या शतकातच का झाला, तो 16व्या शतकाच्या अगोदर का नाही झाला, तो 16व्या शतकाच्या नंतर का नाही झाला, आणि तो महाराष्ट्रातच का झाला, हा प्रश्न मला पडतो. आणि या प्रश्नाचं उत्तर उघडण्यासाठी मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा 12व्या शतकापर्यंत मी जाऊन पोचतो आणि मी तुम्हाला त्या 12व्या शतकात घेऊन जातो.
बाराव्या शतकात म्हणजे इसवी सन 1296 साली विश्व माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली आणि हा महाराष्ट्र अंधकारात गेला, अज्ञान रूपी अंधकारात गेला. त्यावेळेस नामदेवराय भावना व्यक्त करतायत, नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. ज्ञानदेवरायांच्या समाधी घेण्याने हा समाज अंधकारात गेलेला आहे असा भाव नामदेवराय त्यावेळेस व्यक्त करतात. आणि त्याच्या 2 वर्ष अगोदर म्हणजे 1294 साली आपली यादवांची म्हणजे मराठ्याची सत्ता असणारा देवगिरी किल्ला तो मुघलांनी जिंकून घेतला, तो म्हणजे 1294 साली. म्हणजे 1294 साली आपली राज्यसत्ता गेली, बरं का? तुम्ही सर्व श्रोते ज्ञात आहात, सर्वांना माहीत आहे की देवगिरी किल्ला किती दुर्गम आहे, किती बिकट आहे, शत्रूच्या सैन्याला तिथं प्रवेश करणं सुद्धा किती दुर्लभ आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते बाबासाहेब पुरंदरे फक्त एका वाक्यात सांगतात ते किती दुर्गम होतं, किती दुर्लभ होतं. रामायणामध्ये ज्याप्रमाणे रावणाला सीतामातेच्या हृदयामध्ये प्रवेश करणं जेवढं कठीण होतं, त्या पद्धतीने शत्रूच्या सैन्याला त्या देवगिरी किल्ल्यामध्ये फक्त प्रवेश करणं कठीण होतं, तरी पण तो देवगिरी किल्ला मुघलांनी जिंकून का घेतला? कारण या महाराष्ट्राच्या इतिहासाला, या भारताच्या इतिहासाला लागलेली कीड ती म्हणजे फितुरी, आणि या फितुरीमुळे आपला देवगिरी किल्ला 1294 साली गेला. म्हणजे माझा मुद्दा हित आहे, 1294 साली आपली राजसत्ता गेली, 1296 ज्ञानोबरांनी समाधी घेतली त्याच्यामुळे आपली धर्मसत्ता गेली. म्हणजे राजसत्ता ना धर्मसत्ता अशा या परिस्थितीत हा समाज भरकटलेला होता, विस्कटलेला होता. त्यावेळेस एक अभंग असा आहे, बांधल्या पेंडीचा सुटलासे धागा तृण रानो माळा पांगुरले. ज्या पद्धतीने बांधल्या पेंडीचा धागा सुटल्यानंतर त्यातील गवत तण जसं रानो माळ पांगुरलं जातं, त्या पद्धतीने हा समाज भरकटलेला होता, सैराट झालेला होता आणि रुळावरून दूर गेलेला होता. अशा या समाजाला एकत्रित करण्याचं काम आता होतं. ते काम कोण करणार, ते काम करायचं कोणी आणि कधी करणार हा प्रश्न आता होता. कसं असतं, ज्याप्रमाणे आपण पेंडीला आळा बांधतो त्या आळ्यामध्ये लवचिकताही असते आणि मजबूतपणाही असतो, त्याच्यामुळे ती पेंडी एकत्र टिकून राहत असते. परंतु त्यावेळेस ना राजसत्ता होती ना धर्मसत्ता होती, अशा परिस्थितीत आपला महाराष्ट्र होता. अशा वेळेस ज्ञानोबरायांच्या नंतर पुढील 30 ते 40 वर्ष या समाजाला समाज प्रबोधन करण्यासाठी, जाग करण्यासाठी कार्य केले ते नामदेव महाराजांनी. ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन कार्य करतात हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर संत एकनाथ महाराजांनी प्रत्यक्षात आळंदीत जाऊन काट्याकुडपात लपलेली ती समाधी स्वच्छ केली आणि तिथं प्रकाश पेटवला आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये दिवा पेटला आणि ज्ञानाचा ते ज्ञानेश्वरी संपूर्ण महाराष्ट्राला दिसू लागली. म्हणजे नाथांनी या अज्ञान जीवास सनात केलं आणि नाथांचा काल संपुष्टात आला होता. त्यावेळेस मित्रांनो श्री तुकोबरायांचा अर्णोदय होत होता, सूर्योदयापूर्वीचा तो तांबूस अरक्तपणा दिसू लागला होता. अजून संपूर्ण जग अंधारातून बाहेर आलेलं नव्हतं, काही जीव जागे झाले होते, काही अर्धवट झोपेत होते तर काही गाढ निद्रेत होते. अशा या अवस्थेत तो भानो तुका उदयास आला होता. म्हणजे 1296 साली नामा म्हणे आता लोपला दिनकर, तो दिनकर लोपला होता, तो आता या 16व्या शतकात तुकोबरायाच्या रूपाने पहिलं उदयांचली भानो तुका या भानूच्या रूपाने, या तुकोबरायाच्या रूपाने तो सूर्य उदयाला येत होता आणि या आपल्या वृत्तिरूपे किरणांनी अखिल जगतास जागे करत शिवाजी महाराज, तुकाराम महाराज या भूतलावर क्रीडा करू लागले होते. सूर्याची परी तुका आलोकी क्रीडा करी, या पद्धतीने आपल्या सूर्याच्या तेजाने तुकाराम महाराज आमच्या वसंत वाङ्मयांची ज्ञानमंदिरे उजळू लागले, मराठीच्या नगरीतील अध्यात्माची मंदिरे चमकू लागली, ती तेजाळू लागली हे तुकोबरायांच्या सूर्यकिरणांनी. आणि तुकोबराय डांगोरा पिटून जगाला सांगू लागलो आहेत की मी आलो आहे, आणि मी फक्त आलो नाही असे नाही तर तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. अशा प्रकारे तुकोबराय सर्व समाजाला कर्णोपकरणी जागृत करत होते. त्यावेळेस त्या काळातील दमी असतील, दमामे असतील, रंग
संसारात रंगलेले असतील, रंगलेले नसतील, रिकामे असतील, ते सर्व लोक तुकोबारायांकडे वर तोंड करून, म्हणजे त्यांचे तोंड बंद ठेवून, मनाचे कान करून तुकोबाराय काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. म्हणजे आता तुकोबारायाच्या रूपाने धर्मसत्ता स्थापित होत झाली होती, परंतु आता गरज होती ती म्हणजे राजसत्तेची गरज होती. या समाज व्यवस्थेमध्ये किंवा या संपूर्ण भूतलावर तीन प्रकारचे जीव अवतार घेतात. एक म्हणजे देवांचा अवतार असतो, दुसरा म्हणजे साधू पुरुषांचा असतो, संतांचा असतो आणि महापुरुषांचा असतो. हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा जो प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही आणि मी येता, म्हणजे आपण आपला विचार नंतर करूया, पण आधी पहिल्या दोन प्रकाराचा विचार करूया. जो पहिला जो प्रकार आहे तो देवाचा, देवाचा प्रकार. देवाचा अवतार कशासाठी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. म्हणजे धर्म संस्थापनासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी इथे देवाचा अवतार असतो असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि तुम्हाला माहीतच असेल, स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, या श्लोकाच्या शेवटी म्हणतात, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी येथे देवाचा अवतार असतो. परंतु जे देवाला जमत नाही, जे विष्णूला, जे नारायणाला करता येत नाही, ते संत महात्मे करतात, ते महापुरुष करतात. ते म्हणजे काय करतात? तर धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच यामा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्म रक्षावयासाठी करणे अटी अमासी. म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म आहे, या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे, आणि या रयतेला एकत्रित आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे, असं मी इथपर्यंत या विचारापर्यंत येऊन पोचलो. आता जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मांडत असताना नेमकं जगद्गुरु तुकोबारायांची भेट आणि शिवाजी महाराजांची भेट झाली कशी, कधी झाली, याचा आपण थोडासा विचार करूया की जगद्गुरु तुकोबारायांना शिवाजी महाराज भेटले कसे. ज्यावेळेस बाल शिवाजीवर माँ जिजाऊ माता संस्कार करत होत्या, त्यावेळेस माँ साहेब जिजाऊ त्यांना अध्यात्माच्या पौराणिक कथा सांगत होत्या. आणि या अध्यात्माच्या गोष्टी सांगत असताना, ज्ञानेश्वरी सांगत असताना, महाभारत सांगत असताना त्यांना तुकोबारायांच्या कीर्तीचीही माहिती होत लागली होती. माँसाहेब जिजाऊच्या वतीने किंवा समाजाच्या वतीने तुकोबारायांना, शिवाजी महाराजांना तुकोबारायांचं कार्य, स्वरूप, सर्व मान्यता या गोष्टी सर्व समजत होत्या. सर्व मान्यता जर मानायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वी 350 वर्षापूर्वी होऊन गेलेला महात्मा म्हणजे विश्वमावळी ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करतात, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमाथोर काजो अवतार नाम याचा. म्हणजे 350 वर्षापूर्वी होऊन गेलेला महात्मा तुकोबारायांचं वर्णन करतोय, ही सर्व मान्यता शिवाजी महाराजांच्या कानावर गेली होती. ज्ञानाच्या दृष्टीने आगळा, भक्तीच्या दृष्टीने आगळा आणि वैराग्याच्या दृष्टीने आगळा असलेला तुकोबाराय आयसा डोळा मी नाही दे केला असं ज्ञानोबाराय वर्णन करतात आहे. भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा आयसा नाही डोळा दे केला असं 350 वर्षापूर्वी होऊन गेलेला तुकोबार महात्मा तुकोबारायांचं वर्णन करतोय हे शिवाजी महाराजांच्या कानावर येत आहे. तुकोबारायांचे वैरी शत्रू मित्रांनो, मला एक वाटतं की आपलं वर्णन करावं तर वैऱ्यांनी करावं. अहो मित्र तर आपल्या कुठल्या तरी स्वार्थासाठी वर्णन करतात. सासू आपल्या जावायचं वर्णन, चांगलं वर्णन कशासाठी करते? काहीतरी स्वार्थ असतो म्हणून. पण वर्णन करावं तर वैऱ्यांनी वर्णन करावं. आणि तुकोबारायांचं वर्णन त्यांचा वैरी म्हणजे रामेश्वर व्यक्त करतात. काय वर्णन करतात? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, जरी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया. हे वैऱ्याने वर्णन केलेलं आहे तुकोबारायांचं. मित्र, सासू सासरे, आई वडील हे वर्णन करतात, ते प्रेम आहे, आपलं प्रेम आहे म्हणून. पण वैऱ्याने वर्णन करावं हे विशेष आहे. आणि हे तुको शिवाजी महाराजांच्या पण चरित्रात आपल्याला दिसतं. औरंगजेब शिवाजी महाराजांचं वर्णन काय करतोय आपल्याला माहित आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निर्वाण झाले ही बातमी औरंगजेबाच्या कानावर गेल्यानंतर औरंगजेब काय वर्णन करतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. ते वर्णन असं करतात, हे अल्लाह
या धरतीवरचा सर्वोत्तम तुझा भक्त तुझ्या दरबारात येत आहे, तुझी दारे उघडी ठेव, खुली ठेव, असं वर्णन वैर्यांनी केलेलं आहे. म्हणजे वर्णन करावं वैर्यांनी. म्हणून मला जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये साम्य दिसतं ते असं आहे की वैर्यांनी वर्णन केले त्यांचे. असे तुम्हाला चरित्र किंवा असे व्यक्तिमत्व कधी सापडणार नाही की वैर्यांनी वर्णन करावं. मला इथं उठून एकाने सांगा की माझं एक वैरी आहे, एक शत्रू आहे, तो माझं चांगलं वर्णन करतो. आहे का कोणी? अहो आपले वर्णन करत नाहीत, आपले व्यवस्थित पुढे निघून गेला तर मागं काहीतरी बोलतात मग. परंतु हे चरित्र, हे व्यक्तिमत्व एवढे मोठे होते की यांचं वर्णन वैर्यांनी केलं. मला सांगायचंय काय की जगद्गुरु तुकोबारायांचं स्वरूप, कार्य, सर्व मान्यता आणि साधन निष्ठा, हे कार्य हे तुकोबारायांच्या शिवाजी महाराजांच्या कानावर येत होतं आणि हे कानावर आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या अंतकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनाची अभिलाषा निर्माण झाली आणि या अभिलाषेपोटी जगद्गुरु तुकोबाराय दर्शनाला शिवाजी महाराज दर्शनाला जायला निघाले आणि दर्शनाला जाण्याच्या पूर्वी सूचना म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला. परंतु तो पाठवलेला नजराणा जगद्गुरु तुकोबारायांनी परत पाठवून शिवाजी महाराजांना एक बोधपर पत्र लिहिले. आजच्या महाराजांमध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांमध्ये हा फरक आहे. आजच्या महाराजाला जर तो नजराणा आला असता तर त्या महाराजांनी तो नजराणा ठेवून घेऊन शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं असतं. म्हणले असते मोठ्या जहागीरदाराचा जहागीरदाराचा शिष्य म्हणून भेटतोय मुलगा मला, म्हणून ते नजराणा ठेवून घेऊन पत्र लिहिलं असतं. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजराणा परत पाठवला आणि जगद्गुरु शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. त्यामधल्या अभंगामध्ये एक अभंग सांगतो, त्या सगळ्या अभंगाचा सार आहे ते म्हणजे असं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्यू के समान, कंठी निर्वा तुलसी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका मने मजही आस. हे अभंग तुकोबारायांनी शिवाजी महाराजाला लिहिलेल्या पत्रात आहे, आपण जाऊन पाहतो. मग या अभंगाचा अर्थ काय होतो की जगद्गुरु तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवलेला आहे. ते कशासाठी? की जगद्गुरु तुकोबारायांना खुश करण्यासाठी. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर आम्हाला खुशच करायचं असेल, जर तुम्हाला जर आम्हाला तृप्तच करायचं असेल, तुम्हाला जर आमचा सत्कारच करायचा असेल, तर आम्ही याच्याने सुखी नाही होणार. दिवट्या छत्री घोडे हे तो आमात बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. आम्हाला या गोष्टी नकोय, दिवट्या छत्री घोडे हे तुमचं नकोय आम्हाला. तर आम्हाला काय आहे? आणि जर तुमची खरीच मनोमन इच्छा असेल की आम्ही सुखी व्हावं, आम्ही समाधानी व्हावं आणि आमचा सत्कार करावा जर वाटत असेल, तर जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजांना सांगतात, तर आम्ही तेने सुखी, आम्ही त्याच्याने सुखी होणार आहोत. कशाने? तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्याच्याने आम्ही सुखी होणार आहेत. तुम्ही काय करा? कंठी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी, म्हणजे कंठामध्ये तुळशीच्या काष्टाची पवित्र माळ घाला. आता तुळशीच्या काष्टाचीच माळ का घालायची? कारण तुलसी एक असं आहे की तुलम इति नामस तुलसी, जिने सगळ्यापासून आपली तुलनाच घालून टाकली अशी तुलसी आहे, जिची कुणासोबतही तुलना होत नाही अशी तुलसी आहे. तुकोबारायांची पण तुलना कोणासोबत होत नाही, झाली तर ती तुकोबाराय मोठे पडतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मोठेपणा तुकोबारायांना येतो. म्हणून आणि असो मला हे सांगायचं की तुलाम इति नाम सिती, म्हणजे तुलसी जिची तुलना सगळी घालून टाकली अशी तुलसी आहे आणि ती तुळशी काष्टाची माळ तुम्ही गळ्यामध्ये घाला, त्याच्याने आम्ही सुखी होणार आहोत. पुढे म्हणतात व्रत करा एकादशी, म्हणजे एकादशीचं व्रत करा, त्याच्याने आम्ही सुखी होणार आहोत. 15 दिवसामागे एक एकादशी येशी, काय न करशी अरे मुडा, म्हणजे 15 दिवसानंतर एक एकादशी येणारी, काय न करशी, म्हणजे कंठात तुळशीची माळ घाला आणि 15 दिवसाला येणारी एकादशी करा आणि सोबत त्याचसोबत शेवटच्या चरणात तुकोबाराय एक आस एक इच्छा व्यक्त करतात की तुम्ही स्वतःला जगामध्ये हरीचे दास म्हणून घ्या. मनवा हरीचे दास तुका मने मजही आस. हे तुकोबारायांनी पत्रामध्ये सारांश रूपात शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं.
शिवाजी महाराजांना हे पत्र प्राप्त झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना आश्चर्याचा धक्का बसला की मी पाठवलेला नजराणा हा किती मोठा महात्मा आहे, परत पाठवतो आणि मला विनामूल्य मोबदला देतोय, विनामूल्य मला उपदेश करतोय असा हा महात्मा आहे, याच्या भेटीला आपण जाणे गरजेचं आहे. तातडीने शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या भेटीला आलेले आहेत. परंतु तुकोबारायांचं नित्यनेम तोच, म्हणजे काही असो त्यांचं आपलं भजन कीर्तन चालूच असायचं. ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यावेळेस तुकाराम महाराजांकडे गेलेले आहेत त्यावेळेस तुकोबारायांचं कीर्तन सुरू होतं आणि त्यावेळेस तुकोबारायांचा विषय होता की मोक्ष. नदीचं ध्येय असतं सागरांना जाऊन मिळणं. नदीचं ध्येय काय असतं? सागराला जाऊन मिळणं. परंतु नदी सागराला जाऊन मिळत असताना लागणाऱ्या वाटेत सर्व गावातील लोकांची तृष्णा भागवत जाते. म्हणजे लोकांचं कल्याण करत 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 ती कुठं जाऊन मिळते? सागराला मिळते. म्हणजे ती मोक्ष प्राप्त करून घेते. मग तसं आपण जन्माला यायचं पण मिळवायचं काय? आपण मनुष्य म्हणून जन्म स्वीकारलाय पण नेमकं साधायचंय काय? तर आपल्याला मोक्ष साधायचा आहे असं तुकोबाराय त्या ह्याच्यामध्ये त्या कीर्तनामध्ये सांगत होते. परंतु ती तुकोबारायांची रसाळवाणी आणि ते तुकोबारायांचे परखडे विचार ऐकून शिवाजी महाराजांना अगोदरच हा बोधोभ मिळालेला होता की मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि परत हा मोक्षाचा उपदेश झालेला आणि याच्याने शिवाजी महाराजांचं मनपरिवर्तन झालं. स्वराज्याची संकल्पना मांडणारे शिवाजी महाराज आता राजमार्ग पत्करून ते आता भक्तिमार्ग स्वीकारू लागले होते. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी साधना सुरू केली, मुखाने विठ्ठल विठ्ठल नाम घ्यायला सुरू केलं, हे माँसाहेब जिजाऊंच्या नजरेत आलं. माँसाहेब जिजाऊंना हे पाहतात, एक दिवस गेले, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले आणि हे सतत दिसत असताना माँसाहेबांच्या विचारा डोक्यामध्ये असं विचारांचं थैमान निर्माण झालं. जर माझा शिवबा बाल शिवबा जर विठ्ठलाचं नामस्मरण करत बसला तर या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण करणार कोण? तर माझा शिवबा टाळ वाजवत बसला तर तलवार चालवणार कोण? आणि माझा शिवबा जर विठ्ठलाचा धावा करत बसला तर या रयतेच्या हाकेला धावणार कोण? हे विचाराचं थैमान माँसाहेबांच्या डोक्यामध्ये सुरू होत. परंतु हे झालं कशामुळं? याचा विचार याचा अभ्यास माँसाहेब जिजाऊ करू लागल्या आणि शेवटी माँसाहेबांना लक्षात आलं की हा जो प्रकार झालाय तो तुकोबारायांच्या कीर्तनामुळे झालेला आहे. म्हणून माँसाहेब जिजाऊ तुकाराम महाराजांच्या भेटीला जात आहेत. माँसाहेब जिजाऊ तुकोबारायांच्या भेटीला जात आहेत. यातून मला एक असा उद्देश वाटतो की असा एक संदेश वाटतो तो आपण घेतला पाहिजे की माँसाहेब जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजांच्या पाल्य आहेत, पालक आहेत आणि ते तुकोबारायांच्या शिष्य गुरुला शिवाजी महाराजांच्या गुरुला म्हणजे तुकाराम महाराजाला भेटायला जातात. मग आत्ताची पिढी बर्बाद का होत आहे? कारण पालक आणि गुरुवर यांची भेट होत नाहीये. त्यावेळेस माँसाहेब जिजाऊची आणि तुकाराम महाराजांची भेट झाली म्हणून शिवाजी महाराज घडलेले. म्हणून मित्रांनो, पालकांनो, आपण आपल्या पाल्याच्या गुरुवर्याला जाऊन भेटलं पाहिजे. तुम्ही चांगली संपत्ती कमवण्यापेक्षा चांगली संतती कशी कमवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांच्या वेळोवेळी गुरुवर्याला जाऊन भेटलं पाहिजे की माझा विद्यार्थी काय करतोय आणि माझ्या विद्यार्थ्याला पुढे काय करायचंय. असो माँसाहेब जिजाऊ तुकोबारायांच्या भेटीला गेलेले आहेत. जो माँसाहेबांच्या डोक्यामध्ये विचार आहे तो विचार जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर मांडत आहे. तुकोबाराय मला सांगा, या रयतेच्या छाताडावर थैथया नाचलं जाते, दिवसा ढवल्या आई बहिणींची आबरू लुटली जाते आणि अशा परिस्थितीत माझा शिवबा जर टाळ वाजवत बसला तर तलवार चालवणार कोण? माझा शिवबा विठ्ठलाचं मुखानं नाव घेत बसला तर या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण करणार कोण? आणि माझा शिवबा जर विठ्ठलाचा धावा करत बसला तर रयतेच्या हाकेला धावणार कोण? तुकोबाराय.
त्यानंतर असा एखादा महापुरुष जन्माला येतो आणि जो रयतेचं रक्षण करतो, जो की आधी भगवान विष्णूच्या अवताराने किंवा श्रीकृष्णाच्या अवताराने रूपात येत असतो, एखादा युग प्रवर्तक जन्माला येत असतो, तो जर असा वाया गेला, तो जर असा त्याच्या कर्मापासून दूर झाला, विलिप्त झाला, तर या रयतेच्या सुखा छतावर अरे त्याच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण करणार कोण? हा विचार मासाहेब जिजाऊ तुकोबारायांच्या समोर मांडत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला या गोष्टी माहीत होत्या मासाहेब जिजाऊ, आता शिवबा माझ्याकडे येऊ द्या, मी त्यांना कर्मयोगाचा सिद्धांत सांगतो. बऱ्याच थोड्या दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज परत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येतात आणि त्यावेळेस तुकोबाराय जाणून बुजून त्यावेळेस त्यांना उपदेश असा करतात, तो म्हणजे कर्मयोगाचा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजाला उपदेश करत असताना माझ्या समोर महाभारतातला एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे असा की ज्यावेळेस अर्जुन युद्धापासून परावृत्त झाला होता, युद्ध करण्यासाठी नाही म्हणत होता आणि तो मनाने खचलेला होता, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने गीता सांगून जसं अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्या पद्धतीने मला आजच्या त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीकृष्णाच्या रूपात दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अर्जुनाच्या रूपाने दिसत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजांना सांगू लागले, हा सूर्य आहे, बाल शिवाजी हा सूर्य आहे, त्या सूर्याचा धर्म आहे की उष्णता आणि प्रकाश देणे. जर मला सांगा या सूर्याने उष्णता आणि प्रकाश देणे सोडून दिले तर मग या ह्याचं काय होणार, जनतेचं काय होणार, या धरतीचं काय होणार? तर बाल शिवाजी उत्तरले की ही धरती नष्ट होऊन जाईल. जगद्गुरु तुकोबाराय बोलले, बरोबर, बाल शिवाजी एकदम बरोबर बोलला. तर मग मला तसं सांगा, ज्या पद्धतीने सूर्याने जर त्याचा धर्म सोडला तर सूर्य धरती नष्ट होईल, त्याच पद्धतीने जर क्षत्रियाने आपला लढण्याचा धर्म सोडला तर या रयतेचं काय होईल शिवबा, हे तुम्हीच सांगा. मग अशा पद्धतीने शिवाजी महाराजांना युद्ध खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि शिवाजी महाराज म्हणले, ठीक आहे महाराज, मी लढण्यासाठी तयार आहे. मग लढण्यासाठी तयार आहात तर बसलात कशासाठी? शिवबा राजे उठा. ही घटना आहे 1645 सालची. सगळ्यांना एक प्रश्न पडतो की तुम्ही म्हणता की जगद्गुरु तुकोबाराय हे शिवाजी महाराजांचे जर शिष्य होते तर त्यांचं वर्णन शिवचरित्रात का येत नाही? याची दोन कारणं मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला पटवून दिल्याशिवाय जातच नाही की जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य होते. सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं, जे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, की जगद्गुरु तुकोबाराय हे ब्राह्मण समाजाच्या, समाज नाही म्हणणार तिथं जातीभेद होईल, ब्राह्मणी विचारांच्या वर चढत होते. त्याच्यामुळे त्या काळी लिहिणारे शिवचरित्रकार ते ब्राह्मणी विचारांचे होते, म्हणून त्यांनी तुकोबारायांचा त्यामध्ये वर्णन केलेलं नसावं असं मला वाटतं. आणि दुसरं कारण मी तुम्हाला असं सांगतो की जगद्गुरु तुकोबारायांची आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट ती शिवाजी महाराजांच्या 15व्या वर्षी, म्हणजे कितव्या साली झाली असेल बाळांनो? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630. परत 15 वर्ष म्हणजे किती? 1645. म्हणजे 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पहिली भेट आहे, बरं का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा सहवास आहे तो फक्त 4 वर्षाचा आहे. 1649 तुकोबारायांचं निर्वाण आहे, त्याच्यामुळे फार कमी काळाचा सहवास लाभला, बरं का? परंतु जी विचारांची शिदोरी जी शिवाजी महाराजांना तुकोबारायकडून भेटली, त्याच विचाराच्या जोरावर पुढे शिवाजी महाराजांची वाटचाल आहे. ती कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा आहे की 1645 साली जगद्गुरु तुकोबारायांची भेट आहे आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराय प्रश्न विचारत आहेत, बालराजे तुमचं नाव काय आहे? त्यावेळेस शिवाजी महाराज सांगतात, ते शिवाजी शहाजी भोसले. तुकोबाराय म्हणतात, धन्य तुमची माता जिने तुमचे नाव शिव ठेवले. मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये असा भाव होता, आपल्याला
शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी महाराज का ठेवले त्याचं एक कारण असं आपण सांगतो की शिवनेरी किल्ल्यावर शिवाई मातेचं मंदिर असल्यामुळे आपण त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं हे जरी बरोबर असलं पण त्याच्या मागे मला अजून एक विचार असा वाटतो की बाल शिवाजीचं शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी का ठेवलं कारण मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये एक विचार होता तो म्हणजे असा बाल शिवाजी तू भगवान शिवासारखा हो जो स्वतः अंधारात राहून जो स्वतः अन्याय सहन करून सर्व रयतेला सुखी करेल जो स्वतःच्या जटेमध्ये गंगा वाहून लोकांची तृष्णा भागवेल जो स्वतः अज्ञानात राहून सर्वांना सुखी ठेवेल असा बस फक्त तू भगवान शिवासारखा हो असे महासाहेबांची धारणा होती म्हणून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं. मग ज्यावेळेस शिवाजी महाराज उद्गारले की शिवाजी शहाजी भोसले त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून एक अभंग निघाला तो म्हणजे असा शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की ज्या पद्धतीने भगवान विष्णू संपूर्ण विश्वाचं छत्र आहे त्या पद्धतीने तुम्हीही भगवान शिवासारखे या विश्वाचं छत्र बना असा आशीर्वाद तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना दिलाय. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की मित्रांनो गंमत अशी आहे हा अभंग 1645 साली तुकोबारायांच्या मुखातून निघालेला आहे आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अजून स्वराज्य स्थापनेची शपथही घेतली नव्हती त्याच्या अगोदर हा अभंग तुकोबारायांच्या मुखातून निघालेला आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की परंतु 1674 साली स्वराज्य राज्याभिषेक झालाय बरोबर ना 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झालाय त्यावेळेस महाराज आपल्या नावासमोर पदवी काय लावून घेतात हो सुलतान बादशाह सम्राट महाराजा अशी त्या काळी असणारी कुठलीच पदवी छत्रपती शिवाजी महाराज लावून घेत नाहीत तर त्या काळी ते स्वतःच्या नावापुढे कुठली पदवी लावतात तर ती म्हणजे 1645 साली तुकोबारायांनी दिलेली पदवी. 1645 अगोदर तुकोबारायांच्या शिवाय कुठल्याही लेखकाने कुठल्याही कविकाराने कुठल्याही ग्रंथात कुठल्याही पुस्तकात हा शब्द लिहिला नव्हता उच्चारला नव्हता परंतु 1645 साली जगद्गुरु तुकोबारायांनी तो शब्द पहिल्यांदा उच्चारला आणि तो शिवबाराजेंसाठी उद्गारला म्हणून 1674 साली राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराज स्वतःच्या नावापुढे छत्रपती ही पदवी लावतात म्हणून हे गुरुचं ऐकतात हे गुरुनं दिलेली पदवी आहे म्हणून आपल्याला म्हणता येईल की जगद्गुरु तुकोबारा हे शिवाजी महाराजांचे शिष्य होते बरोबर ना. आता मला सांगा की बाल शिवाजीला मासाहेब जिजाऊ जेव्हा शिवनेरीहून पुण्यात घेऊन आल्या त्यावेळेस किती माणसं होती हो सोबत किती माणसं असतील सोबत त्यावेळेस 8 ते 10 माणसं त्यावेळेस त्या मंत्रिमंडळातली त्यावेळेस बाल शिवाजी सोबत आणि महासाहेब जिजाऊं सोबत होत्या. मग मला प्रश्न हा पडतो की त्या 8 ते 10 माणसांच्या जीवावर राज्य उभारणं शक्य होतं का ह्या लढाया जिंकणं शक्य होतं का गड किल्ले उभारणं शक्य होतं का तर ते नव्हतं शक्य. त्यावेळेस जो शिवबांना अपेक्षित मावळ हवा होता जो निष्ठावंत मावळा हवा होता जो लढाऊ मावळा हवा होता तो निर्माण कोणी केला असेल तर तो तुकोबारायांनी निर्माण केलाय तो त्यांच्या अभंगाच्या रूपाने असो तो त्यांच्या कीर्तनाच्या रूपाने असो त्यांच्या समाज प्रबोधनातून या मावळ्यांचं मनपरिवर्तन तुकोबारायांनी केलेलं आहे. आता मला सांगा इथं गोविंद आहे आणि त्यांच्या शेजारी खजिनदार आहेत बरोबर. खजिनदारांना इच्छा आहे की गोविंदांना पोट भरून जेवू घालायचं काय खजिनदाराची इच्छा आहे की गोविंदाला पोट भरून जेवू घालायचं पण गोविंदाच्या मनातच नाही जेवायचं काय अर्थ आहे का त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. कितीही बळजबरी केली तरी गोविंदा जेवणारच नाही परंतु खजिनदारांची खूप इच्छा आहे की त्यांना पोट भरून तृप्त होईपर्यंत जेवू घालायचंय पण गोविंदाची अजिबातच इच्छा नाही जेवायची. मग त्याच्यासाठी खजिनदारांना काय करावं लागेल तर आधी गोविंदाचं मनपरिवर्तन केलं पाहिजे की तुम्ही
त्याचं मनपरिवर्तन केलं पाहिजे. कशासाठी? जेवण्यासाठी. तर त्यावेळेस गोविंदा जेवेल आणि त्यावेळेस तुमचा त्या जेव घालण्याचा फायदा असेल. त्या पद्धतीने मावळ्याला लढण्यासाठी जे मनपरिवर्तन कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. तुम्ही बघा, सर्व संतांचे पायिकाचे अभंग आहेत. आत्तापर्यंत जेवढे पण संत झाले त्या सर्व संतांचे पायिकांचे अभंग आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे आहेत, नामदेव महाराजांचे आहेत, एकनाथ महाराजांचे आहेत, सर्व संतांचे पायिकाचे अभंग आहेत. परंतु तुकोबारायांच्या पायिकाच्या अभंगामध्ये आणि इतर संतांच्या पायिकाच्या अभंगामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बदल दिसतो. तो म्हणजे असा, बाकीचे जे पायिकाचे अभंग सांगतात ते फक्त आपल्या असणाऱ्या नेत्याचे किंवा आपला जो प्रमुख आहे त्याचं कसं पायिकत्व स्वीकारायचं एवढंच सांगतात. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या पायिकत्वाच्या अभंगामध्ये फक्त आपल्या प्रमुखाचंच पायिकत्व स्वीकारणे एवढंच नाही तर कसं लढायचं, कसं शूर बनायचं हे शूरत्वाचं वर्णन फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्याच अभंगामध्ये सापडतं. कारण याचं उदाहरण तुम्हाला मी असं देतो, कोंडाणा जिंकायला ज्यावेळेस शेलार मामा जे गेलते ते शेलार मामा होते कुठले तर देहूपासून जवळ असलेलं जे शेलारवाडी गाव आहे त्या शेलारवाडीतील हे शेलार मामा आहेत. त्यांचं वय होतं 60-65 वर्षाचं. ते तुकोबारायांच्या कीर्तनातील श्रोते होते. हे तुकोबारायांच्या रूपाने तुकोबारायांनी केलेलं हे मनपरिवर्तन यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे मिळत गेले. खुद शिवाजी महाराजांचंही मनपरिवर्तन जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. स्वराज्य स्थापना करत असताना एक अजून एक मुद्दा मला आता लक्षात आला, तो असा की शिवचरित्रातून काय शिकायचं. स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी काय केलं? शपथ घेत असताना कोंबडी कापली, बकडं कापलं, काय केलं? स्वतःची कनगोई कापून शपथ घेतली. म्हणजे इथं शिवाजी महाराज अंधश्रद्धा निर्मूलन करतायत. आपण तुळजापूरच्या नगरीतील लोक आहेत, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही तुळजापूरच्या मंदिरामध्ये बलिदान देता म्हणे. बलिदान कशाचं? बलिदान काय माहीत नाही. बलिदान कशाचं देता? तर बकरीचं बलिदान देता. माझ्या माहितीप्रमाणे ते बकरीचं जे बलिदान असतं ना ते दैत्याला असतं, ते देवीला नसतं. तो जो प्रसाद असतो, तो जो बलिदान असतं ते दैत्याला असतं. मग मला प्रश्न पडतो, तुम्ही त्या दैत्याचे भक्त आहात का भवानी मातेचे भक्त आहात? जर तुम्ही दैत्याचे भक्त असाल तर तुम्ही तुमची परंपरा चालू ठेवा, बकरे कापत राहा. आणि जर तुम्ही भवानी मातेचे भक्त असाल तर तुम्ही, तुमच्यात खरी हिंमत असेल तर तुमच्या स्वतःचं बलिदान द्या ना. त्या पाप बिचारे जीवाचं काय बलिदान देताय? जर बघा तुम्हाला हा विचार पडत असेल तर तुम्ही ही परंपरा बंद करा. मी हे तुम्हाला सांगतो. आता शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये शिवचरित्रामध्ये साम्यता का वाटते? सर्वांची क्षमा मागतो मध्ये पाणी प्यायल्याबद्दल, परंतु घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये साम्यता आहे, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये साम्यता आहे. आणि तुकोबारायांनी दिलेला विचार पुढील कार्यात छत्रपती शिवाजी महाराज कसं वापरतात याचं आपण बघूया थोडंसं. की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तुकोबारायांना नजराणा पाठवला होता तो नजराणा तुकोबारायांनी न स्वीकारता तो जगद्गुरु तुकोबा शिवाजी महाराजांना परत पाठवला होता, यामध्ये जो तुकोबारायांचा निर्मोहीपणा होता तोच निर्मोहीपणा मला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये दिसतो. तो म्हणजे असा, मला सांगा शिवाजी महाराजांकडे किती किल्ले होते? 110, 360. 360 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. त्यापैकी 110 किल्ले स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते. परंतु मला या महाराष्ट्रातला एकही किल्ला दाखवा ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निर्मयीपणा का दिसतो? कारण त्याच्यामागे मोठा विचार आहे, त्याच्यामागे मोठी परंपरा आहे त्यांच्या गुरूंची, ती म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची.
मला सांगा, आज आपण ताजमहाल कशासाठी बांधला? तर त्याच्या पत्नीसाठी त्याने बांधलेला होता. मग शिवाजी महाराजांनी 110 किल्ले बांधले, त्यापैकी एकाला आपल्या एखाद्या पत्नीचं नाव देता आलं असतं ना. पण पत्नीचं जाऊ दे सोडाव, किंवा आपल्या माँसाहेब जिजाऊंचं तर नाव दिलं असतं. माँसाहेब जिजाऊंची पुण्याई, शहाजीराजांची पुण्याई, हे केलं का? तर नाही केलं. हा निर्मोहीपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा राय हे कसे गुरु होते हे मी सांगतोय तुम्हाला. की असं जगद्गुरु तुकोबा रायांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला की त्यावेळेस जगद्गुरु तुकोबा राय त्या समाज व्यवस्थेवर वरचढ चढत होते. मग ते वरचढ चढत असताना त्यांना भ्रष्ट करण्यासाठी त्या काळातील समाजकंटकांनी जगद्गुरु तुकोबा रायांकडे एक स्त्री पाठवली, एक वेश्या पाठवली, ती जगद्गुरु तुकोबा रायांना भ्रष्ट करण्यासाठी. आणि ती स्त्री जगद्गुरु तुकोबा रायांकडे आलेली आहे आणि जगद्गुरु तुकोबा रायांना म्हणत आहे की माझ्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो तुमचा आहे. आणि हे तुकोबा रायांना म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबा राय क्षणाचाही विलंब न करता तिच्या चरणापाशी जातात, तिचे दर्शन घेतात आणि तिला एकच म्हणतात, जाईयो माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे ओ माते तुम्ही जावा इथून, आम्ही विष्णुदास आहोत, आम्ही तैसे नाहोत. ती महिला लाजली, ती महिला लाजली, तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि ती महिला निघून गेली. हा तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे. हाच प्रसंग आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रात दिसतो. तो म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज तिला पाठवतात. हा एक प्रसंग आहे. परंतु मी अजून एक तुम्हाला प्रसंग सांगतो. मी जेव्हा पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होतो, म्हणजे SY BSCला होतो, त्यावेळेस आमची लोकायत एक संघटना आहे आणि कम्युनिस्ट पार्टी, या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे ते धारवाड एक लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा आम्ही काढली होती. म्हणजे पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांना गोळी घालून मारलं होतं, कोल्हापूरमध्ये पानसरेंना मारलं होतं आणि धारवाडला म्हणजे कर्नाटकामध्ये डॉक्टर कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. या तिन्ही हत्येच्या विरोधामध्ये निषेधार्थ म्हणून आम्ही ही यात्रा काढली होती, लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा म्हणून. मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही त्या धारवाडला गेलो होतो, धारवाड एक मोठा जिल्हा आहे बरं का, जसं आपल्या इथं उस्मानाबाद जिल्हा आहे तसं कर्नाटकमध्ये एक धारवाड जिल्हा आहे. आणि त्या धारवाड जिल्ह्यामध्ये एक यादववाड म्हणून एक गाव आहे बरं का. त्या यादववाड गावामध्ये गेल्यानंतर एक मारुतीचं मंदिर होतं तिथं, आणि त्या मंदिरामध्ये मला 3 शिल्प दिसली. त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीवर एक बाळ होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीवर बाळ आणि त्यांच्या समोर एक महिला बसलेली होती आणि साईडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी एक दुधाची वाटी होती. मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे मी कर्नाटकात आलोय आणि हा पुत्र तर मला शिवाजी महाराजांसारखा दिसतोय, पण तो यामागे काहीतरी पार्श्वभूमी असेल ना, काहीतरी इतिहास असेल. हा प्रश्न मला ज्यावेळेस पडला त्यावेळेस मी तिथल्या एका व्यक्तीला विचारलं, तर त्यावेळेस मला त्याने हिंदीमध्ये सांगितलं. मी तुम्हाला ते मराठीत सांगतो की काय होतं. की मी परत अभ्यासही केला या कथेवर, की दिग्विजयानंतर ज्यावेळेस आपण परत येत होतो त्यावेळेस दादाजी नावाचे एक सरदार होते, दादाजी नावाचे सरदार होते, त्यांची नजर बेलवाडी नावाचं एक ठाणं होतं, त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावर पडली आणि त्यांना वाटलं की हे छोटस बेलवाडी आपण जाता जाता जिंकून घेऊया. आणि त्या बेलवाडी ठाण्याच्या ठाणेदारीन एक महिला होती, महिला राज्यकर्ती होती, तिचं नाव होतं सावित्रीबाई, जिचा की नवरा मेलेला आहे. म्हणजे दादोजींच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला की ही थोडीशी कमकुवत आहे, हिच्यावर आपण हल्ला करूया, चलती चलतीवर आहे ठाणा आपल्या राज्यामध्ये जोडूया, असा विचार दादाजींनी केला आणि एक तुटबुंजा सैनिकावर सैनिक घेऊन त्या ठाण्यावर हल्ला केला. त्या बेलवाडीवर हल्ला केल्यानंतर परंतु ती जी सावित्रीबाई होती, जिद्दी चिकाटी पराक्रमीची महिला होती आणि तो त्या हल्ल्यामध्ये दादाजींचा सपशेल पराभव या सावित्रीबाईंनी केला. आणि या एका महिलेने माझा पराभव केला, एका बाईने माझा पराभव केला, एका नवरा मेलेल्या बाईने माझा पराभव केला, या विचाराने अधिक मनामध्ये चीड निर्माण झाल्यानंतर दादाजी परत प्रचंड सैन्यबळ घेऊन
परत एकदा त्या ठाण्यावर हल्ला करतात आणि तो ठाणा जिंकून घेतात आणि या बाईने मला हरवलेलं आहे, हिला मी कैदी करणार आणि आमच्या राजाला भेट म्हणून देणार। म्हणून हा दादाजी त्या बाईला कैद करतोय आणि त्या महिलेला, त्या सावित्रीबाईला शिवाजी महाराजांच्या समोर उभा करतोय। परंतु या बाईचं एक तांडुलं बाळ होतं, त्या तांडुल्या बाळासोबत ही बाई ह्या दादांजी सोबत शिवाजी महाराजांकडे आलेले आहे। शिवाजी महाराजांच्या समोर हिला उभा केलेला आहे। तिच्या मनामध्ये विचाराचं थैमान निर्माण होत की ज्या पद्धतीने माझ्या शत्रूला मी वागवते, ज्या पद्धतीने माझ्या कैद्यांना मी वागवते, त्याच पद्धतीने हा राजा पण माझ्याशी वागणूक देईल। म्हणून मग यामध्ये माझ्या तांडुल्या बाळाची काय चूक आहे? म्हणून ती बाई पळतच महाराजांच्या पायापाशी जाते आणि ते बाळ महाराजांच्या पायावर ठेवते आणि म्हणते, बा महाराज माझं काय करायचंय ते करा, मला काय शिक्षा द्यायची ती द्या, तुम्ही काय म्हणाल ती करते, पण तो माझ्या या तांडुल्या बाळाला काय करू नका, अशी महिला त्या शिवाजी महाराजांसोबत विवळत आहे। परंतु शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजच होते। शिवाजी महाराज हसतात आणि एका सैनिकाला इशारा करतात आणि तो सैनिक दुधाची वाटी घेऊन येतो आणि त्या दुधाच्या वाटीतील छत्रपती शिवाजी महाराज या शत्रूच्या मुलाला दूध पाजतात। शत्रूच्या मुलाला दूध पाजणं म्हणजे नागाला दूध पाजण्यासारखं आहे, सापाला दूध पाजण्यासारखं आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराज या तांडुल्या बाळाला दूध पाजतात आणि त्या महिलेला संबोधतात। असा कुठला राजा असेल जो बाच्याला शिक्षा देईल? असा कुठला राजा असेल जो आपल्या बहिणीचं वतन जिंकून घेईल? असा कुठला राजा असेल जो बहिणीला शिक्षा ठोठावेल? दादाजी या आमच्या बहिणीचं राज्य तर परत द्याच, परंतु आमच्या भाच्याच्या पुढील कारकिर्दीसाठी त्यांना एक नवीन वतन जोडून द्या, हे शिवाजी महाराज दादाजींना आदेश देतात। कुणासाठी? शत्रूच्या महिलेसाठी। हा राजा इतका आदर्श का आहे? कारण या राजाचं वर्णन करताना आपल्याला उपभोग शून्य म्हणजे कुठल्याही परस्त्रीचं वर्ण उपभोग न घेतलेला राजा म्हणून याच राजाचं फक्त वर्णन करता येतं का? तर त्याच्या जीवनामध्ये अशा कथा घडलेल्या आहेत, त्या स्त्रीला तिचं वतन माघारी दिले प्लस तिला दुसरं वतन दिले, कशासाठी? तो स्वतःच्या भांच्यासाठी। कोण करेल का असं? जिंकलेलं तर माघारी देऊनच टाकलं, परत अजून दुसरं देऊन टाकलं। म्हणून हा विचार तुकोबारांच्या विचाराशी जुळतो, जाईओ माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे। तुकोबारांनी माता मानले आणि शिवाजी महाराजांनी परस्त्रीला बहिणी मानले, हा साम्यता जगद्गुरु तुकोबारांच्या आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये दिसते। लहानपणापासून ऐकतोय एक संकल्पना ऐकतो, ते म्हणजे राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या। परंतु राजे पुन्हा जन्माला या असं म्हणणं आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं किंवा त्यासाठी काहीतरी वाटचाल करणं यामध्ये थोडासा फरक आहे। मग त्याच्यासाठी आपण काय करत आहे हा विचार मला पडतो की मला सांगा। याच्यासाठी मी तुम्हाला कथा सांगतो, तुम्हाला माहीतच असेल ज्यावेळेस शिकागोला धर्म परिषद झाली त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व करायला कोण गेलं तर स्वामी विवेकानंद, बरोबर। मग स्वामी विवेकानंद त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व करायला गेल्याच्या नंतर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना आपले धर्मग्रंथांना कितव्या नंबरला संधी दिली ती? अगदी शेवटला। म्हणजे आपला भगवद्गीता जो धर्मग्रंथ आहे तो जगातील सर्व धर्मग्रंथाच्या खाली ठेवण्यात आला होता आणि भगे वस्त्र परिधान केलेले आपले स्वामी विवेकानंद सर्वांच्या पाठी बसले होते। ह्या सर्वांची भाषणं गेली, ह्या सर्वजण आपल्या आपल्या धर्मग्रंथाचं, आपल्या आपल्या संस्कृतीचं, आपल्या आपल्या परंपरेचं वर्णन गोडवा सांगत आहेत आणि सर्वात शेवटी स्वामी विवेकानंदांचा नंबर येतो। तुम्हाला माहित आहे कार्यक्रमाच्या शेवटी जो श्रोते मंडळी असतो त्यांचा मूड गेलेला असतो आणि अशा या परिस्थितीत स्वामी विवेकानंद त्या सभेला सभेच्या समोर येतात आणि तोंडातून शब्द काढतात, त्या सभेला उद्गारतात। त्यावेळेस संपूर्ण श्रोते मंडळी त्यांना टाळ्या वाजवून दाद देते का? तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय म्हणतात,
तर माझ्या बंधू आणि भगिनींनो हे म्हणल्याच्या नंतर सर्व श्रोते मंडळी त्यावेळेस त्यांना टाळ्या वाजून दाद देते. हा का सांगितलं? कारण हे विचार परत तुकोबारायांचे जुळतात, हे विचार ज्ञानोबारायांचे जुळतात आणि हे विचार शिवाजी महाराजांपाशी जुळतात. कारण यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, लहान या थोर या नारी या नर या कुठल्याही जातीची या कुठल्याही जातीची या, तेच विचार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि परत अजून एक तुकोबारायांचा अभंग आहे, भेदा भेद भ्रम अमंगल, म्हणजे कुठलाही भेद नसावा, धर्मभेद नसावा, जातीभेद नसावा आणि प्रांतभेद नसावा, असा भेद नसावा, हे विचार एकत्रित दिसतात. इथपर्यंत आपल्याला ही कथा माहीत आहे की स्वामी विवेकानंदांची. परंतु याच्या पुढे जाऊन काय झालं, तर स्वामी विवेकानंदांना तिथल्या राजांनी त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. जेवायला बोलवल्याच्या नंतर जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर ते राजे त्या स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारत आहेत की महाराज, तुमची परंपरा एवढी मोठी की बाबा, तुमचा धर्मग्रंथ एवढा मोठा आहे, तुमची परंपरा एवढी मोठी आहे, मग तुम्ही त्या धर्मसभेमध्ये तुम्ही काहीतरी आवाज उठवायला हवा होता की बाबा तुम्हाला सगळ्यात शेवटी का संधी देण्यात आली, तुम्ही का आवाज उठवला नाही? तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद त्यांना उत्तर असं देतात की आमचा जो हिंदू धर्म आहे तो सर्व धर्मांचा पाया आहे आणि हा पाया आहे म्हणून तो धर्मग्रंथ सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवण्यात आला आणि आमच्या या धर्मग्रंथाच्या पायावर बाकीचे सर्व धर्मग्रंथ उभारलेले आहेत म्हणून आमचा धर्मग्रंथ सर्वांच्या खाली ठेवण्यात आला, असं त्यावेळेस स्वामी विवेकानंद त्यांना उत्तर देतात. याच्याही पुढे जाऊन अजून एक घटना त्या ठिकाणी घडली, ती म्हणजे अशी, ती जी महाराजां त्या राजांची जी पत्नी होती, ती महाराज राजांची पत्नी एक इच्छा त्या स्वामी विवेकानंदापुढे व्यक्त करतात की महाराज, स्वामी विवेकानंदांची ख्याती माहित आहे ना तुम्हाला सर्वांना, स्वामी विवेकानंद माहित आहेत ना, स्वामी विवेकानंदांचं असं एक होतं तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांना की वाचल्यानंतर कुठलंही लक्षात राहत होतं, ते पान फाडून टाकायचे. मग असा विद्यार्थी कोणाला नको वाटतो, असा पुत्र कोणाला नको वाटतो, त्या पद्धतीने त्या राजाच्या पत्नीलाही वाटलं की स्वामी विवेकानंदासारखाही पुत्र मला हवा म्हणून ती इच्छा त्या स्वामी विवेकानंदापुढे व्यक्त करतात की महाराज, तुमच्यासारखा पुत्र मला हवा आहे. मग स्वामी विवेकानंद म्हणतात त्यात काय अवघड आहे, तुमची इच्छा लगेच पूर्ण होऊन जाईल. त्या पत्नीला प्रश्न पडतो की बाबा कसं शक्य आहे, आता माझं वय 50-60 आणि 50-60 वयाच्या नंतर मला कसा पुत्र प्राप्त होईल, असं विचाराचं थैमान त्या बाईच्या मनामध्ये निर्माण होतं आणि दुसऱ्या क्षणात स्वामी विवेकानंद त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात ओ माते, म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झाली, स्वामी विवेकानंदासारखा पुत्र त्यांना लाभला. कसा लाभला? स्वामी विवेकानंदांनी त्यांना माता म्हणलं. म्हणजे ज्या पद्धतीने त्या राजाच्या पत्नीच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत आहे की मला स्वामी विवेकानंदासारखा पुत्र हवा आहे, त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये जोपर्यंत विचार हा निर्माण होणार नाही की माझ्या पोटी शिवा जन्माला यावे, माझ्या पोटी संभाजीराजे जन्माला यावे, माझ्या पोटी तुकोबाराय जन्माला यावे, माझ्या पोटी नातराय जन्माला यावे, हा विचार जोपर्यंत आपल्या माताच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत राजे पुन्हा जन्माला या ही संकल्पना पूर्ण होणार नाही. अहो हा मनामध्ये विचार यायचा तर लांबच हो, आपण आपल्या जन्मलेल्या बाळाची नावं सुद्धा ती ठेवत नाहीत. आताची नावं त्या परंपरेपासून फार पुढे गेलेली आहेत, मॉडर्न पद्धतीची नावं आली आहेत. म्हणून हाच तो शिवाजी महाराजांचं राजे पुन्हा जन्माला या ही जर संकल्पना जर सत्यात उतरावायची असेल तर तुम्ही आणि आम्ही हा विचार मनामध्ये आपल्या मातामध्ये रुजवला पाहिजे की माझ्या पोटी शिवा जन्माला यावा, माझ्या पोटी तुकोबाराय जन्माला यावे, हा विचार निर्माण झाला पाहिजे. त्यावेळेस राजे पुन्हा जन्माला या ही संकल्पना स्पष्ट होईल. म्हणजे हे सगळे एकच आहेत ना, स्वामी विवेकानंदांनी हे माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणणं, यारे यारे लहान थोरे याती भलती नारी नर म्हणणं आणि तू आणि शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या मावळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण करणं, हे एकच आहे ना, ही सगळी विचारधारा जी आहे ती एकच आहे. म्हणून मला काय वाटतं, भगवान गौतम बुद्धापासून ते आंबेडकरांपर्यंत, मग बाकीच्या सगळे झाले त्यामध्ये,
भगवान गौतम बुद्धापासून ते आंबेडकरापर्यंत ही एक विचारधारा एक आहे. ह्यामध्ये समता जो मूल्य आहे ना, तो समता मूल्य साम्य वाटतो. म्हणून हे सगळे एक आहेत. पण आपण आज जाती धर्माच्या नावावर त्यांना वेगवेगळे करतोय. हे आमच्या जातीचे महापुरुष आहेत, हे आमच्या जातीचे महापुरुष आहेत, तो तुम्ही भेद नाही करावा. भेदाभेद भ्रम अमंगल असा विचार तुकोबराने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमार्ग आणि तुकोबरायांचा भक्तिमार्ग, हा भक्तिमार्ग आणि राजमार्ग जर एकत्रित असेल तर आपण सुखी आणि समाधानी राहू शकतो. ज्या पद्धतीने जो गवताच्या पेंडीचा आळा असतो तो जर मजबूत आणि लवचिक असला तर ती पेंडी एकत्रित राहते, त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने त्या आळ्याला लवचिकता होती आणि छत्रपती शिवाजी राजाच्या रूपाने त्याला मजबूतपणा होता आणि म्हणून तो आळा एकत्रित होता, सुखी होता, समाधानी होता. म्हणून आज आपण म्हणतोय शिवकाळा तर नांदत होती सुखात सारी प्रजा. त्याचं कारण हे आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या असणारा भक्तिमार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने असणारा राजमार्ग म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता हे जर एकत्रित असतील तर आपण हे रयत सुखी आणि समाधानी राहील. मग यासाठी आपण आधी तुकोबरायांचा वारकरी झालं पाहिजे आणि या वारकऱ्यानं धारकरी झालं पाहिजे आणि या धारकऱ्यानं संपूर्ण गावकरी सुखी केला पाहिजे. हे सूत्र आहे. हे जर सूत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, परंतु हे बोलण्यात उपयोग नाही, हे बोलून उपयोग नाही, हे कृतीमध्ये उतरवलं पाहिजे. आणि ही कृती करायची असेल तर आत्ता या क्षणापासून आपण ही कृती करूया. तुम्ही माझ्यासोबत असाल तर आहात ना, सोबत आहात ना, आवाज येऊ द्या. ही कृती जर आतापासूनच करायचं असेल, सूत्र काय सांगितलं मी, वारकरी झालं पाहिजे, वारकऱ्यानं धारकरी झालं पाहिजे आणि धारकऱ्यानं हा गावकरी सुखी केला पाहिजे. हे सूत्र आहे. या सूत्राची आपण सत्यात जर उतरवायचं असेल तर मी माझ्यासोबत 5 तुळशीच्या माळा घेऊन आलेलो आहे. ज्या पद्धतीने तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना उपदेश केलता, तो उपदेश आधी शिवाजी महाराजांनी अंमलात आणला. जर तुम्ही खरे शिवभक्त असाल, तुम्ही खरे तुकोबारायांच्या विचारसरणीतले असाल, तुम्ही शिवरायांचे पायिक असाल, तर त्या पद्धतीने आपल्याला तो तुकोबारायांचा अभंग आहे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्युके समान, कंठी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका मने मजे यास. मला बाकीचं काहीच सांगायचं नाही, फक्त एवढं जरी आपण स्वीकारलं आणि अंमलात आणलं की आता आपण सुरुवातीला तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे तुळशीची माळ घालू. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की हा कोणीतरी एवढा छोटासा माणूस आणि हा आम्हाला माळ घालतोय म्हणजे हा आमचा गुरु होईल, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. परंतु मित्रांनो, मी काय तुमचा गुरु होणार नाही, परंतु मी यायच्या एक दिवस अगोदर आळंदीला गेलो होतो. आळंदीच्या ठिकाणी जाऊन मी त्या 5 माळा खरेदी केलेल्या आहेत आणि त्या माळा माऊलीच्या समाधीला स्पर्श करून आणलेल्या आहेत. म्हणजे तुमचे डायरेक्ट गुरु हे प्रत्यक्षात गुरु ज्ञानोबाराय असतील. तिथेच नातरायांचंही मंदिर आहे, नातरायांच्या चरणाला लावून आणलेले आहे. म्हणजे तुमचे प्रत्यक्षात गुरु हे नातराय असतील. म्हणून आता शेवटी 5 जणांनी पुढे या आणि माळा घाला आणि तुम्ही आधी वारकरी व्हा, मग धारकरी व्हा आणि मग गावकरी सुखी करण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगतो. आणि ज्यांना हे जमेल त्यांनीच करा. कारण तुकोबाराय म्हणतात ते येते पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळाचे काम नव्हे. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी या. एक जणांनी जरी घातली तरी मला बस आहे, पण ज्यांना जमेल त्यांनी घ्या. कारण मी त्याचं नाव लिहून घेणार आहे, त्याचा नंबर लिहून घेणार आहे. आणि मी काय पाकिस्तानातला नाही, मी इथला तामलवाडीतलाच आहे. मी बघेन, चेक करेन सारखे सारखे की तो आहे का नाही. आणि जर खरंच तुम्हाला शिवाजी महाराजांची जयंती पुढच्या वर्षी साजरी करायची असेल, जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा भक्त म्हणून घ्यायचं असेल, तर तुम्ही हे सूत्र पाळा. बाकीच्या ह्याच्यात बाकीचं करून काहीच फायदा नाही हो. कारण निष्ठ बोलून काहीच उपयोग नाही. कृती
आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जे लोक आध्यात्मिक आहेत, जे लोक पौराणिक आहेत, तेच लोक मनाने शांत आहेत, ते व्यवस्थित निर्णय घेऊ शकतात आणि तेच लोक काहीतरी प्रगती करू शकतात. आणि मुळात अजून एक गोष्ट अशी सांगतो, सायन्स सांगतं जे मांसाहार करतात त्यांची लाईफस्टाईल, त्यांची लाईफ टाईम कमी आहे, म्हणजे त्यांचा आयुष्यमान कमी आहे जे मांसाहार करतात. आणि जे शाकाहारी जेवण करतात त्यांचं त्या मानाने त्यांचं आयुष्य जास्त आहे. आणि आपली जी पचन संस्था आहे ती शाकाहारी शाकाहारी लोकांसाठी आवश्यक आहे, ती शाकाहारी लोकांना पचते. म्हणून 5 लोक या आणि नावं द्या आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या वर्षी शिवजयंती साजरी केली असं होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही शिवजयंती साजरे करा. तर खरं तर आपण खरं आज शिवजयंती साजरी करतो याचा मला पुरेपूर आनंद वाटतोय, की कारण फक्त बोलणं आणि परत निघून जाणं याच्यात काही अर्थ नाही. तो तुकोबारायांचा विचार, तो शिवाजी महाराजांचा विचार आपण अंमलात आणला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपण ही कृतीतून शिवजयंती साजरी करूया, एक जगासमोर आदर्श ठेवूया. म्हणून मी 5 जण लोकांना पुढे यायला हवे. कोण नाही वाटतं जातिवंत इथं, जातिवंत नाही येत वाटते. आणि ज्यांना जमत आहे त्यांनीच या. उगम मी म्हणलो म्हणून येऊ नका कमीपणा वाटेल म्हणून, कारण येते पाहिजे जातीचेच. येड्या गबाळाचे काम नाही, येड्या गबाळांचं काम नाही, इथं अस्सल लागतात. संकरित लागत नाहीत, हायब्रिड लागत नाहीत, इथं अस्सल लागतात. म्हणून या आणि नावं द्या आणि हे माळ घाला. अजून कोण आहे? सगळे येऊ द्या. लहानपणापासूनच ती बीज कोरली पाहिजे. लहान असतील तर फारच छान. आणि आता अजून 2 माळा शिल्लक आहेत. ज्यांच्यात अगोदरच माळ असेल त्यांनी पण येऊन ती माळ घेऊ शकता, कारण ज्यांच्याकडे अगोदर आहे त्यांनी पण घेऊ शकता. अनिकेत नकाते हा खरा शिव भक्त आहे. एवढा लहान म्हणतोय, 7वीचा मुलगा माळ घालतोय. बाकीच्यांनी थोडासा विचार करा. पावलीच्या समाधीला स्पर्श झालेले या माळा आहेत. कोणी आहे का बघा?
आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी हा माळा घेतला त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश, मी काही मोठा नाही तुम्हाला संदेश द्यायला, परंतु एक सांगण्याचं माझं कर्तव्य म्हणून सांगतो, ते म्हणजे असं की तुम्हाला जी ही माळ दिलेली आहे ही फार मोठी परंपरा आहे हो, ही वारकरी परंपरा. आतापर्यंत कितीतरी संप्रदाय आले, कितीतरी संप्रदाय गेले, कितीतरी परंपरा आल्या, कितीतरी परंपरा गेल्या, परंतु हे वारकरी संप्रदाय जो आहे तो सुरुवातीपासून आजपर्यंत तसाच आहे. त्याच्या पद्धतीमध्ये, त्याच्या संस्कृतीमध्ये कधीच बदल होत नाही. मला सांगा, एखाद्या पिक्चरमधले, एखाद्या चित्रपटामध्ये आलेलं गाणं आपण किती दिवस गुणगुणतो? कितीबी फेमस झालेलं असतो. आज तुमचा सैराट घ्या, झिंग झिंग झिंगाट तुम्ही किती दिवस गाणं म्हणता? आता थोडस तुमचं कमी झालं असेल ना, पण ज्या वेळेस पासून आमच्या वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे त्यावेळेस पासून आम्ही सुरुवातीला रामकृष्ण हरीचंच भजन करतो, त्यावेळेस पासून आम्ही सुरुवातीला रूप पाहता लोचनीचा अभंग म्हणतो, अशी ही मोठी परंपरा आहे. आणि या मोठ्या परंपरेचं तुम्ही पायिक झाला आहात, म्हणजे तुमच्यावर आता जबाबदारी आहे की या वारकरी संप्रदायाला बट्टा लागेल असं काही करू नका. आज समाजामध्ये काही लोक या वारकरी संप्रदायाच्या नावाने, मला खरं तर टीका करायची नव्हती परंतु आता ते मला थांबवत नाहीये, की ह्याचा उपयोग, ह्या संप्रदायाचा उपयोग कोणी कोणाच्या पोटासाठी करतोय, कोणी लोकप्रसिद्धीसाठी करतोय, हे चुकीच आहे. एक आळंदीमधले मोठे बाबा म्हणून होते, ते सांगायचे असेल की शरीराचा उद्धार करून घेण्यासाठी हा परमार्थ करायचा आहे आणि तुमचं पोट भागवण्यासाठी तुम्हाला काहीतरी व्यवसायच करावा लागेल. जर तुम्हाला व्यवसाय करायला जमत नसेल तर काहीही व्यवसाय करा, आणि तुम्ही लेची असाल, कमकुवत असाल, तर तुम्ही भंग्याचा व्यवसाय करा, पण या संप्रदायावर पोट भागू नका असं त्यावेळेस महाराज सांगत होते. म्हणून अशा या मोठ्या परंपरेचे तुम्ही पायिक झालेला आहात, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पाळण्याचं आणि या परंपरेत कंटिन्युअसली राहण्याचं, नित्यकाळ राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हे करण्यासाठी तुम्हाला तुकोबाराय शक्ती देतील, हे करण्यासाठी पांडुरंग परमात्मा तुम्हाला शक्ती देईल, यात काही शंका नाही, परंतु तुमची इच्छाही असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मला सांगायचं काय की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणजे आत्ता ज्या ज्या लोकांनी माळा घेतल्या त्या लोकांनी, तुम्हाला शक्य नाही आहे ना, तुम्हाला एकदा तर दिवसातून देवाचं नाव घेणं शक्य होईल ना, राम कृष्ण हरी फक्त एकदा तरी म्हणणं शक्य होईल. मग आज दिवसात ना एकदा जरी रामकृष्ण हरी म्हणू शकत असाल तर आयुष्यभर दिवसातून फक्त एकदाच रामकृष्ण हरी म्हणावं. मी तुम्हाला म्हणत नाहीये बाकीच्या गोष्टी या पुढे होत जातील, पण सुरुवातीला दिवसातून एकदाच रामकृष्ण हरी हा तुमचा नित्यनेम ठेवा. त्याच्याने काय होईल तर नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. असे नित्यनेम करणारे प्राणी या दुनियेमध्ये दुर्लभ आहेत आणि हे दुर्लभ असणाऱ्या प्राण्यासमोर लक्ष्मी वल्लभ तया जवळी, त्यांच्या समोर सर्व सर्व गुण संपन्न ऐश्वर्य ऐश्वर्य बाकीच्या तुमच्या घरी पाणी भरायला येतील. त्याच्यासाठी तुम्ही दररोज, तुम्हाला शक्य जास्तच असणार आहे हो, पण मी कमीतल्या कमीत सांगतोय की दिवसातून किमान एकदा तरी रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल असं काहीतरी देवाचं नामस्मरण करा, त्याच्याने तुम्ही सुखी व्हाल. हे मी सांगत नाही, हे तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना उपदेश केलाय आणि हे शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात आत्मसात केले, म्हणून आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा हा स्वराज्य स्थापनेचा अट्टहास झालेला आहे. शिवाजी महाराज एवढे चारित्र्य संपन्न का घडलेत त्याच्या मागे हा विचार आहे, त्याच्या मागे हा ही परंपरा आहे. म्हणून तुम्ही हा विचार, हा विमाल, ही वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवा. तुम्हाला आम्हाला आपल्या गावामध्ये ती परंपरा आहेच, परंतु ही परंपरा तुम्ही चालू ठेवा. मला सांगायचं शेवटचा मुद्दा हा आहे की मला खरं तर सुरुवातीलाच हे करायचं होतं की पुलवामा हल्ल्यामध्ये झालेल्या शहीद त्या जवानांना श्रद्धांजली वाहणं हे आपलं महत्त्वाचं कार्य आहे. ते श्रद्धांजली वाहणं, आजकाल व्हॉट्सअपवर श्रद्धांजली वाहणं म्हणजे महत्त्वाचं वाटते लोकांना, तर श्रद्धांजली वाहावी
आणि ती मनापासून व्हावी असं मला वाटतं. आणि पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं तर मला महाभारतातली एक कथा आठवते, ती म्हणजे अशी की राजा शिशुपाल होता. राजा शिशुपाल माहित आहे का तुम्हाला? त्या राजा शिशुपालाचा शिशुपालचा मृत्यू भगवान श्रीकृष्णाच्या हातून होता. आणि ही माहिती, ही बातमी त्या शिशुपालाच्या आईला माहीत होती. मग ही बातमी माहीत असताना शिशुपालाची आई भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करून भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करते आणि भगवान श्रीकृष्णाकडून एक वर मागते. ती म्हणजे असे की तुम्ही माझ्या मुलाला म्हणजे राजा शिशुपालाला मारणार नाही, हे मला वचन द्या, हे मला वर द्या. परंतु आता भगवान श्रीकृष्णाला तर प्रसन्न करून घेतलेलं आहे, पण भगवान श्रीकृष्णाला आता नाही म्हणता येईना, पण होई म्हणता येईना. परंतु भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्ण आहेत, ते म्हणतात मी काय त्याला मारणार नाही असं नाही, पण ते तुम्हाला एक थोडीशी शीतलता देतो म्हणे. या नियमामध्ये शीतलता देतो. काय शीतलता दिली? की या राजा शिशुपालाच्या मी 100 चुका मान्य करतो, पण जर त्याने 121 चूक केली तर त्याचा मी वध केल्याशिवाय सोडणार नाही असं त्या मातेला वर देतो. आणि हे वर प्राप्त झाल्याच्या नंतर हाच वर आपल्या पाकिस्तानला पण प्राप्त आहे. आपल्यातून निर्माण झाला आहे, आपला भाऊ आहे, आपला हे म्हणून त्याला आपण आत्तापर्यंत सोडत आलेलो आहे. संपूर्ण जग त्याला सांगतंय की अरे बाबा चुका करू नको, तो आतंकवाद सोड, दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊ नको, हे आत्तापर्यंत आपण त्यांना सांगत आलोय की का हा आमच्यातून निर्माण झाला आहे, आमचा भाव आहे, आमचा भाव आहे, असं आपण त्यांना आत्तापर्यंत समजून घेत आलोय. पण त्यांच्या काय अजून बुद्धीत बसत नाहीये, त्यांच्या काय अजून बुद्धीत बसत नाहीये. पुढे या शिशुपालाचं काय झालं की युधिष्ठिर राजाला तो सारखा अपशब्द वापरत होता, चुकावर चुका चुकावर चुका करत होता. आणि 100 चुका झाल्यानंतर परत एकदा भगवान श्रीकृष्णाने त्या राजा शिशुपालाला सूचना केलेली आहे की आता बघ, आता जर इथून पुढे जर तू एकही चूक केली तर तुझा मी वध करीन. परंतु त्याच्या कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडं त्या पद्धतीने तो शिशुपाल राजा सुख केली. आणि पुढच्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र सोडून त्या शिशुपालाचा वध केला. त्याप्रमाणे या पाकिस्तानचीही गत आत्ता सध्या तशीच झालेली आहे. आता गरज आहे आपल्याला सुदर्शन चक्र सोडण्याची. आणि पीएम मोदींनी पण आपल्या सैन्याला मोकळीक दिलेली आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. मला सांगायचंय काय की हा पाकिस्तान दहशतवाद निर्माण करतोय, याचा अधर्म निर्माण करतोय, याचा पराभव करणं गरजेचं आहे. आणि हा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जल गया है दीप तो अंधियार ढलकर ही रहेगा, अशी एक कविता आपल्याला हिंदीमध्ये होती. त्या पद्धतीने जर दिवा जर पेटला असेल तर अंधकार निघून जाईल असा हा विचार आहे. परत एकदा मला मनोमन स्वाभिमान सुख किंवा आनंदही होत आहे की मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी लोकांमधून ही एवढे 5 माळा घेतील का नाही कोणी. परंतु मला खूप खूप आनंद झालेला आहे की आज माझ्या परीने या वारकरी संप्रदायाला एक छोटासा हातभार लागलेला आहे की आज माझ्यामुळे 5 लोक या संप्रदायाशी जोडले गेले आणि या विचारांचे पायिक होण्यासाठी ते उत्सुक झालेले आहेत. म्हणून तुमच्यासमोर बुडते हे जन न देखवे डोला असं म्हणून भक्तिमार्ग स्वीकारणारे जगद्गुरु तुकोबा राय आणि रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र निर्माण करण्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजमार्ग आणि तुकोबारायांचा भक्तिमार्ग हा तुमच्यासमोर व्यक्त करताना मला मनस्वी आनंद होत होता. आणि हा जगद्गुरु तुकोबारायांचा भक्तिमार्ग आणि शिवाजी महाराजांचा राजमार्ग जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये अवलंबला, स्वीकारला, अंमलात आणला तर तुम्हीही सुखी व्हाल, समाधानी राहाल, ऐश्वर संपन्न व्हाल, यात काही अजिबातही शंका वाटत नाही मला. म्हणून परत पुनश्चा एकदा या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं, समस्त गावकऱ्यांचं, त्याचसोबत माझ्यासोबत आलेले माझे शाळेतील गुरुवर्य ज्यांचा शाळेत असल्यापासून मला सपोर्ट आहे, अगदी हेल्पफुल सर असणारे जाधव GL सर, त्याचबरोबर आमचे सर्व बंधू आणि त्याचबरोबर माझे वर्गमित्र मंडळी आणि समस्त गावकरी, या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो. माझे आई वडील माझ्या जीवनातील
सर्व आदर्श व्यक्ती या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषेला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय तुकोबाराय. धन्यवाद.